बुलेटिनच्या सुरुवातीला तर बातमी आहे, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केलेला असून शरद पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात कामाला लागण्याचे आदेश दिले, असा दावा राष्ट्रवादीकडून सुधीर खरटमल यांनी केलेला आहे। तर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला जातोय आणि काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे आणि दुसरीकडे शरद पवार यांनी लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे सुधीर खरटमल यांनी दिलेले आहे। माननीय चरणस्थानी पवार साहब सोलापुर दोन वे गए मी ज्यादा भेटलो मैं माला स्पष्ट संगित कि लोकसभा की तैयारी तुम्हें स्वतः सुरू करा, ग्रामीण भाग स्वतः बगर है शहरा भाग तीन माला महेश कुटे बेगार करा संगित मैं हा गोषी से ठाम है कि मैं वेला लोकसभा निवूक लड़ना है। तर आता बातमी आहे ती म्हणजे चिपळूणमध्ये ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळेस खासदार विनायक राव यांनी नारायण राणे उदय सामंत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। आपल्याकडे आलेली पदं आपल्या स्वार्थासाठी नसतात तर ती आपल्याला निवडून दिलेल्या जनतेसाठी असतात असंही ते म्हणाले। नारायण राणे आणि उदय सामंत यांना केवळ उद्धव ठाकरेंवर टीका करणं समाधानाचं वाटतं असंही विनायक राऊत म्हणाले। आपल्याकडे आलेली पदं जी आहेत ना ही केवळ आपली नसतात, आपल्या स्वार्थासाठी नसतात, तर त्या पदाचा वापर जनतेच्या सेवेसाठी करायला पाहिजे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण तुम्ही माननीय तंतोतंत अंमलात आणली। तर माजी मंत्री रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे। रवींद्र मानेंना मंत्रिपदावरून हटवण्यासाठी रामदास कदमांनी सह्यांची मोहीम राबवल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर या मोहिमेत आपण सहभागी झालेलो नाही असंही त्यांनी सांगितलंय। तसंच नारायण राणेंच्या मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपदावरून हटवा या मोहिमेत सुद्धा आपण सहभागी झालो नव्हतं असं त्यांनी सांगितलं। की रामदास कदमांनी आम्हाला सर्वांना गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की रवींद्र मानेंना काढा आणि मला मंत्री करा, म्हणून तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे मला बाळासाहेबांच्याकडे चला, इथं एक पत्र तयार करा, रत्नागिरी जिल्ह्यातले कोणकोण पदाधिकारी होते ते काही मी विसरलो नाही, सगळ्यांनी सह्या केल्या आणि मी एकमेव सही केली नाही। आणि मग रामदास कदम आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास थैथयाट सुरू झाला, म्हणला हा रवी ह्याला इतका त्रास देतो तितका त्रास देतो हा सही करत नाही, म्हणजे काय ह्याच्याकरता मी करतो, म्हणजे माझ्याकरता माझा त्रास कमी व्हायला। म्हणजे नंतर असं झालं की ते माने साहेब परवडले, भीक नको, पण ते पुढचं काय ते मला येत नाही। सुभाष बनेची भाषणच तेव्हा अशी होती असायची, मला सांगायची तू काय भास्कर सांगतोय तुम्हाला आम्ही मित्र, मी म्हटलं जाऊ नका दादा वाटोळा लावील तुमचं, आजपर्यंत आमदार राहिला असतात आजपर्यंत थोडस माझं ऐकलं असतात तर आजपर्यंत तुमच्याकडे तेवढं कौशल्य आहे, तुमच्याकडे संघटन कौशल्य आहे सगळं आहे आणि मी तुमच्या पाठीशी उभा होतोच ना। आणि म्हणून त्यावेळेला नारायण राणेंकरता मनोहर जोशीनं हटवा आणि सही करा म्हणून सांगितलं। एकमेव माणूस सांगणारा मी त्यावेळेला, कारण मी तत्वाकरता लढतो, तत्वाकरता लढत असतो, मी तत्वाकरता लढेन, मी सांगितलं मनोहर जोशींना बदलायचं की ठेवायचं ते बाळासाहेब ठरवतील, परंतु ब्राह्मण मुख्यमंत्री नको आणि मराठा मुख्यमंत्री पाहिजे, म्हणून मी सही करणार नाही हे नारायण राणेंच्या समोर सांगणारा माणूस मी आहे, तसंच रामदास कदमांच्या समोर देखील सांगणारा माणूस मी आहे।